सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मंडळ अधिकार टेकाळेंच्या बदलीवरून महसूलचे अधिकारी झालेत कानकोंडे। राजकीय दबावातून टेकाळे बदली रोखत असल्याची अधिकाऱ्यांमध्ये कुणकुण। महसूल विभागातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व कोट्यवधींची अपसंपदा जमवणारे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या बदलीवरून सध्याच्या घडीला प्रशासन चांगलेच कानकोंडे झालेले दिसून येत आहे। आज महसूल विभागात अनेकांच्या बदल्या होत आहेत, मात्र टेकाळे यांच्या बदलीचे भिजत घोंगडे अजूनही पडलेले आहे। याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आता महसूल विभागीय आयुक्तांनी केराची टोपली दाखवली की काय, अशी शंका अनेकांना येऊ लागली आहे। काही महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणे उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी तुम्मोड यांनी टेकाळे यांची बदली करण्याची शिफारस ही महसूल आयुक्त अमरावती यांच्याकडे केली होती। खरं तर ही स्थिती म्हणजे तुम्मोड साहेबांची अत्यंत अवघडलेली स्थिती दर्शवते। प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार, कोट्यवधीची अपसंपदा आणि जमीन सम्राटांशी साटेलोटे करणाऱ्या तसंच सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक अडवणूक करणाऱ्या मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्यावर खरे तर तात्काळ बडतर्फीची कारवाई अपेक्षित होती। जिल्हाधिकाऱ्यांकडे तसे अधिकार देखील आहेत, परंतु टेकाळे यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून तसेच राजकीय वरदहस्तातून प्रचंड संरक्षण प्राप्त केलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचे टेकाळे यांना बरेच संरक्षण प्राप्त होत आहे। हे संरक्षण मिळाल्यामुळे प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे टेकाळे यांच्यासारख्या गैरव्यवहार करणाऱ्या जिल्ह्यातील इतर मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या चौकशा लावून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, मात्र या निलंबित झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांपेक्षाही गंभीर अपराध करून तसेच ज्या शासनाचा पगार खातात त्याच शासनाच्या महसुलाला लाखोंचा चुना लावून देखील टेकाळे उजळ माथ्याने महसूल विभागात फिरत आहे। टेकाळे यांच्यावर खरे तर खूप आधीच कारवाई होणे अपेक्षित आहे, मात्र महसूल विभागात बसलेले काही झारीतील शुक्राचार्य टेकाळे यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई करत आहे। टेकाळे यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम केल्याची शक्यताही नाकारता येत नाहीये, म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ होताना दिसून येत आहे। खुद्द जिल्हाधिकारी एका मंडळ अधिकाऱ्यासमोर अत्यंत लाचार दिसून येत आहे। अशा स्थितीत खालच्या अधिकाऱ्यांची हिंमत तरी कशी होणार? उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशीत तर टेकाळे स्पष्टपणे दोषी आढळलेले आहेत। चौकशी अहवालात त्यांच्यावर ठपकाही ठेवण्यात आलेला आहे, परंतु तरीही वरिष्ठ अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून टेकाळ्यांवर साधी बदलीची कारवाई करण्यासाठी देखील महसूल आयुक्तांकडे अहवाल पाठवून आपल्या लाचारीचे आणि डरपोकपणाचे ओंगळवाणे दर्शन घडत आहेत। यावरून प्रशासनात पसरलेला गलथानपणा स्पष्टपणे उघड होतोय। सध्या महसूल विभागात बदल्यांचे वारे वाहत आहे, यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आगामी काळात होण्याची शक्यता आहे। मात्र दैनिक जनसंचलनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या यादीत टेकाळेंचे नाव नाही। काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की दुसऱ्या यादीत टेकाळेंचे नाव असू शकते, परंतु यातून हे सिद्ध होते की टेकाळे हे आपली बदली थांबवण्यासाठी प्रचंड आटापिटा करीत आहेत, वरपर्यंत लॉबिंग करीत आहे, त्यामुळे पहिल्या यादीत त्यांचे नाव आलेले नाही। या सर्व स्थितीवरून महसूल विभागातील अधिकारी मात्र चांगलेच कानकोंडे झाल्याचे दिसत आहेत। टेकाळे यांनी जी काही फिल्डिंग लावलेली आहे याची मोठी चर्चा आहे। काही अधिकारी म्हणत आहेत की टेकाळे यांची बदली निश्चित होणार, परंतु पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने सध्या तरी टेकाळे यांच्या बदलीचे भिजत घोंगडे आणखीन काही दिवस पडत राहणार हे सिद्ध आहे। महसूल प्रशासनातले अधिकारी कितीही लाचार आणि हतबल असले तरी मात्र दैनिक जनसंचलन कणखरपणे भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार असून जोपर्यंत टेकाळे यांना बडतर्फ करण्यात येत नाही व त्यांची संपत्ती शासन दरबारी जमा करण्यात येत नाही तोपर्यंत आमचे अभियान अविरतपणे सुरू राहणार आहे। मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने असलेले शेकडो सामायिक क्षेत्रातील करोडो रुपयांचे अपसंपदा सातबारा शासन जमा होत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहणार।